तर पुण्यातही छापेमारी करण्यात आलेली आहे एन आय पुण्यातही छापेमारी करत कोंढवा आणि मोमिनपुरा परिसरात त्यांनी दोघांना ताब्यात घेतलेला आहे कोंढवा ताला फॅक्टरी इथं इन्सेशियन सोसायटीमध्ये शोएब अली शेख याच्या घरी छापेमारी करण्यात आली त्याच्याकडनं लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आलं असून मोमिनपुरा गुलमोहर सोसायटीमध्ये अनवर अली याच्या घरी केलेल्या छापेमारीमध्ये मोबाईल लॅपटॉप आणि एक सत्तू जप्त करण्यात आलेला आहे दहशतवादी कट असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज देशभरातील एक्केचाळीस विविध शहरांमध्ये छापेमारी केलेली आहे याच छापेमारीमध्ये पुण्यातील कोंडवा परिसरातील दोन सोसायटींमध्ये देखील याच एन आय छापेमारी करून दोन जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते तसेच या दोन घरांमध्ये ज्या ठिकाणी त्यांनी छापा मारलेला आहे त्या ठिकाणी शोएब अली शेख याच्या घरामध्ये काही लॅपटॉप काही कागदपत्र देखील आणि मोबाईल फोन देखील जप्त केलेला आहे तर मोमीनपुरामध्ये अनवर अली शेख या इस्माला एन आय जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे त्याच्या घरामध्ये एक सत्तूर मोबाईल फोन आणि लॅपटॉप आणि महत्त्वाचे अशी कागदपत्र एन आय आयच्या हातामध्ये लागलेली आहेत एन आयने ह्या सगळा तपास केल्यानंतर या दोघा जणांना ताब्यात घेतल्याची सध्या प्राथमिक माहिती मिळते खरं तर देशभरातील एक्केचाळीस ठिकाणी एकाच वेळी पहाटेच्या सुमारास जी आहे ती छापेमारी या सगळ्या तपास यंत्रणेकडून करण्यात आलेली होती खर तर दहशतवादी कट रचल्याच्या आरोपाखाली विविध यंत्रणेंकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अशा प्रकारचा तपास केला जातो आहे परंतु पुण्यामधला अतिशय संवेदनशील भाग असणारा कोंडव्याचा परिसर मात्र कधीच यामधून चुकत नसल्याचा पाहायला मिळतो आहे देशभरामध्ये कुठेही देखील हल्ला झाल्यानंतर त्याची सूत्र जी आहेत त्याची धागेदोरे जे आहेत ते कोंडव्यापर्यंत पोचतायत त्यामुळे आगामी काळामध्ये या कोंडव्याला नेमकं कसं सुरक्षित करता येईल या दृष्टीने काय उपाययोजना काय पाऊल उचलली जात आहेत हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे